नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आजच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागील 2-3 दिवसापासून आमच्या लोणावळ्या कार्यशाळेमुळे आम्हाला 2 दिवस अपडेट देता नाहीत आले, त्याबद्दल क्षमस्व. आणि सगळ्यात खूप खूप धन्यवाद तुमचे, ज्यांनी ही कार्यशाळा अटेंड केली, ज्यांनी लाईव्ह ट्रेडिंगचा आमचा एक्सपिरियन्स घेतला. आणि याची सगळी डिटेल्स आम्ही आमच्या टेलिग्रामवर दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंकवर जावा, टेलिग्राम जॉईन करा, तिथे तुम्हाला काही ट्रेड्स पण मिळतील, प्लस आमच्या अपडेट्सही तिथे पाहता येतील. पाहूया उद्याच्या विषयी मार्केटची काय कंडिशन आहे. मागील 2 दिवसापासून मार्केट पूर्णपणे चॉपी आहे. मग हा एक ट्रॅप आहे की एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे की रॅली मिळू शकते, दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये बोलू शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये पहा की मी नॉर्मली एक रेझिस्टन्स लाईन आणि ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे. किंवा आपण त्याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेले तर मार्केट एक 2 दिवसापासून एक रेझिस्टन्सच्या वरती जायला मागत नाही आहे. इथे जर पाहायला गेलं आपण 18,650 एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स बनून राहिलेला आहे. उद्या जर आपल्याला तेजी करायची मार्केटमध्ये किंवा निफ्टीमध्ये तर 18,660 वरती स्पॉट गेला तर आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी तो वरच्या साईडला देऊ शकतो, किंवा तो पुन्हा ट्रॅप करेल आणि 18,570 खाली मार्केट नॉर्मली आपल्याला एक जोरदार डाऊनफॉल दाखवू शकतं. लक्षात ठेवा, तर मार्केटच्या ह्या कंडिशन्सवर तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे की मार्केट इथून जोरदार खाली पडेल आणि एक मोठी डाऊनफॉल येईल. कदाचित एक मोठी बेअरिश कॅन्डल पण बनवू शकतं जर तो सकाळच्या पहिल्या 17 टॉप ब्रेक करू नाही शकला तर. ओके, याच्यानंतर ना मित्रांनो आपण येऊया पुन्हा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये पण तीच कंडिशन आहे. 44,250 हा एक इम्पॉर्टंट और मेक और ब्रेक लेवल असेल. ज्यांनाही पुटमध्ये एंट्री मारायची असेल 44,250 खाली पुटवाल्या पोझिशन जोरदार ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. आणि कॉल साईडला ज्यांनाही विचार करायचा असेल त्यांना मी एकच सांगेल की 44,500 वरतीच कॉलचा विचार करा. आणि ही जी मध्यस्थ रेंज आहे 2500 तिथे पूर्णपणे ट्रॅप होणार आहे. कारण बँक निफ्टीच्या 2500 पॉईंटमध्ये ऑप्शनमध्ये हार्डली 10-20-30 पॉईंट कॅच करता येतात, नाहीतर बाकीचे पॉईंट मग ट्रॅपमध्ये स्टॉप लॉस हिट करून तो बाहेर पडतो. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेल की ह्या मधल्या 2500 पॉईंटमध्ये थोडं शांतच राहा. याच्यावर किंवा खाली जिकडे पण तुम्हाला एंट्री मिळेल तिथे तुम्ही बिनधास्त ट्रेड घेऊ शकता विथ युअर ओन अनालिसिस, कारण मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर शिकवलेल्या आहेत. मित्रांनो, आता जाऊया आपण फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीचा जर आपण विचार करायला गेलो तर इथे 19,480 एक महत्त्वाचा सपोर्ट झोन तयार झालेला आहे आणि 19,600 एक रेझिस्टन्स पॉईंट तयार झालेला आहे. आता तुम्ही जर तेजीचा विचार करताय तर एक विचार करा की इथे नॉर्मली एक ब्रेकआउट दिसतोय परंतु बरोबर सपोर्टला येऊन थांबलेला आहे. उद्या जर आपल्याला फिन निफ्टीमध्ये एंट्री मारायची असेल तर 19,625 वरती स्पॉट गेला तर आपल्याला एक छान आणि क्विकमध्ये एंट्री सकाळच्या पहिल्या 17 मिळेल. जर तो पुन्हा इथून खाली आला तर कॉलवाले थोडे सावध राहतील, पुटवाले थोडे ॲक्शनमध्ये राहतील. 19,550 खाली पुटमध्ये जे काही पुट रायटर्स आहेत ते तिथे मोस्टली ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल, किंवा तुम्हाला नॉर्मली जे पुट बायर्स आहेत त्यांना इथे मोस्टली एंट्री मिळेल पुन्हा एकदा. ओके, तर त्यामुळे इथे लक्षात ठेवा कॉल रायटर्स दोन्ही साईडला, कॉल आणि पुट रायटर्स इथे ॲक्टिव्ह जास्त राहतील कारण ते मोस्टली प्रीमियम खातील आणि याच्या खाली मग पुट बायर्स ॲग्रेसिव्हली मार्केट घ्यायचा प्रयत्न करतील. तर दोन्हीकडे लक्ष ठेवा. 19,480 खाली आपल्याला पुटमध्ये चांगला डाऊनफॉल किंवा रॅली कॅच करता येऊ शकते. यासारखे मित्रांनो आणखीन अपडेट्स तुम्हाला आमच्याकडून हवे डिटेल शिकायचं असेल तर टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे. आणि हे सगळं शिकल्यानंतर जी ट्रेडिंग जर्नल लागते त्याची लिंक पण आम्ही तुम्हाला वरती दिलेली आहे. याच्यानंतर काही 4 स्टॉक्सचा आपण स्टडी करूया की जो तुम्हाला तुमच्या अनालिसिस वॉचलिस्टमध्ये ॲड करा, सकाळचं ट्रेड अनालिसिस करायला तुम्हाला याचा 100% फायदा होईल. पहिला स्टॉक लिहून घ्या, टोरंट पॉवर लिमिटेड. टोरंट पॉवरमध्ये आम्हाला आजचं क्लोजिंग 566.50 दिसतोय. 569 वर तुम्ही याच्यावर थोडं फोकस करा, एक अपसाईड मोमेंटम आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये कॅच करता येईल. याच्यानंतर ना मित्रांनो 2 नंबरचा स्टॉक असेल आदित्य बिर्ला कॅपिटल्स लिमिटेड. आदित्य बिर्लामध्ये आम्हाला 171.45 क्लोजिंग त्याने दाखवलेला आहे. 172 वरती आपण यामध्ये लक्ष ठेवू शकता, एक छान रॅली हा दाखवू शकतो. याच्यानंतर ना मित्रांनो 3 नंबरची स्क्रिप्ट असेल. इनकेस मार्केट सिनेरिओ डाऊन राहतोय किंवा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जरी आलं तर ह्याच्यामध्ये चांगली मोमेंट कॅच करता येते. भारत पेट्रोलियम लिमिटेड अर्थात BPCL याच्यामध्ये 360 आज क्लोज झालेला आहे. 359 खाली तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचे, फास्ट मोमेंटम डाऊन साईडला आपल्याला मिळू शकतो. 4 नंबरची स्क्रिप्ट आपल्याला आहे उद्याच्यासाठी APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड. APL अपोलोमध्ये आम्हाला असं दिसतोय की 1116 तो क्लोज झालेला आहे. 1112 खाली तुम्हाला याच्यामध्ये एक चांगली रॅली कॅच करता
येणार आहेत. 1112 च्या खाली याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते हे चार स्टॉक आजचा ॲनालिसिस. उद्या आहे बुधवार, थोडं सावधरीतीनेच ट्रेड करा. मी जे काही रेजिस्टन्स देतोय, सपोर्ट देतोय, प्रॉपरली फॉलो करा. आणि ते कशा प्रकारे चालतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तुम्ही मला ऑब्झर्व करताय, तुमचे आम्हाला फीडबॅक येत आहेत आणि तुम्ही किती छान प्रकारे ट्रेड करताय. फक्त जे काही रूल्स रेग्युलेशन दिलेत ते फॉलो करा, कारण आपल्याला ह्या फील्डमध्ये टिकून राहायचं आहे. आणि हे टिकून राहायचं असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू मित्रांनो.